विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या कालावधीत विविध साहित्य, शस्त्र, वाहन आणि व्यक्तींच्या प्रवेशावर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयानं निर्बंध घातले आहेत. शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर इथं, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नूतन मराठी विद्यालय हरिभाई देवकरण प्रशालेजवळ होम मैदानासमोर डफरीन चौक सोलापूर इथं, तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बहुद्देशीय सभागृह राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 10 सोरेगाव सोलापूर इथं होणार आहे. या अनुषंगानं तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी ठिकाणचा परिसर आणि त्यालगतच्या 100 मीटर परिसरात मोबाईल, टॅबलेट, संगणक, तत्सम संदेशाची देवाणघेवाण करणारी विद्युत उपकरणं आणण्यास, वापरण्यास, हाताळण्यास प्रतिबंध असेल. तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी इमारतीमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तिन्ही विधानसभाच्या मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक विषयक अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांच्याशिवाय इतर व्यक्तींनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचं शस्त्र बाळगून तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय अथवा संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या वाहन परवान्याशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल आणि कॅमेऱ्यासह प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश सोलापूर शहर पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी काढला आहे.